नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे मॅथमॅक्स ट्युटोरियल या चॅनलवरती. ओके, तर पाठीमागचा आपण जो व्हिडिओ पाहिला होता त्याच्यावरती आपण काय घेतले होते, रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. ओके, तर हे संपूर्ण आपण एकदम सिंपली आणि इजी वे मेथडनं आपण काय केलं, फाइंड आउट केलं. ठीक आहे, आणि आजचा आपला जो टॉपिक आहे तो आहे आपला चेन रूल. ओके, तर चेन रूल नेमका काय आहे आणि तो कसा ॲप्लिकेबल करायचा आहे आपण ते जे आपण काय करणार आहोत, लॉट ऑफ एक्झाम्पल काय करणार आहोत, सॉल्विंग सेशन घेणार आहोत. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर लाईक करायचे, शेअर करायचे, हां आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही आहे, कारण तुम्हाला नोटिफिकेशन पाहिजे असेल. ओके, आणि तुम्हाला मास्टर व्हायचं आहे डेरिव्हेटिव्हमध्ये, तर आपण सुरुवात करू. आता पहिल्यांदा आपण थोडंसं काय करू, फॉर्म्युले जे आहेत ते काय करू, थोडंसं रिव्हिजन करू, म्हणजे तुम्हाला पुढचा जो चेन रूल आहे तो काय काय होईल, चांगल्या मेथडनं तुम्हाला समजणार आहे. ओके, तर लेट्स डू स्टार्ट. ठीक आहे, तर पहिल्यांदा आपण फॉर्म्युले रिव्हिजन करू. ठीक आहे, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ काय असतं, एक्स ओ, हां एक्स इज इक्वल टू काय असतं, वन असतं. ओके, त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ जर एनी कॉन्स्टंट एक्सला जर आटायचे असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, कॉन्स्टंट नंबर असतो. ओके, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट, ओके, त्याला जर एक्स अटॅच नसेल तर काय असतं, हां झिरो असतं, हे आपण घेतलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन, म्हणजेच काय, एक्स रेस टू एन म्हणजे पॉवर जर आले असेल ते फ्रॅक्शनमध्ये असेल, प्लसमध्ये असेल, मायनसमध्ये असेल. ओके, तर रूल सेम ॲप्लिकेबल करायचा आहे, एन एक्स रेस टू एन मायनस काय असतो, वन असतो. ओके, त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्सचं काय असतं, हां वन अपॉन काय असतं, टू रूट एक्स असतं. ओके, हे पण आपण घेतलेलं आहे. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स आलं, त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इज इक्वल टू काय असतं, वन अपॉन काय असतं, एक्स असतं. ओके, त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स काय असतं, व हां ई रेस टू एक्सच असतं, सगळ्यात सोपं लक्षात ठेवायला म्हणजे ई रेस टू एक्स आहे की नाही. ओके, त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू एक्स इज इक्वल टू काय असतं, हां ए रेस टू एक्स इन टू काय असतं, लॉग ए. ओके, हे आपण आत्तापर्यंत काय पाहिले होते, फॉर्म्युले पाहिले होते. ओके, अजून एक आपण इथं फॉर्म्युला घेतो तुम्हाला रिमाइंडरसाठी, जर डेरिव्हेटिव्ह लॉग ए बेस ए टू द एक्स असेल तर त्याचे काय येतं, हां लॉग ए तुमचा काय असतो, वन अपॉन कॉन्स्टंट असतो, आणि लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, वन अपॉन एक्स, म्हणजेच काय येईल, वन अपॉन एक्स इंटू काय असणार, लॉग ए हा काय असतो, कॉन्स्टंट असतो. ओके, किंवा ह्याचं सिम्प्लिफिकेशन तुम्ही करू कसं करू शकता, ओके कसं, लॉग बेस ए टू द एक्स इज इक्वल टू काय असतं, लॉग एक्स अपॉन काय असतं, व लॉग ए असतं. मग लॉग ए कॉन्स्टंट झाला, आपण हा कॉन्स्टंट घेतला आणि डेरिव्हेटिव्ह कशाचं काढला आपण, लॉग एक्सचं, लॉग एक्सचं आपलं डेरिव्हेटिव्ह काय, वन अपॉन एक्स, म्हणजे त्याला काय असतं, वन अपॉन एक्स. ओके, तर असे आपण हे फॉर्म्युले, बेसिक फॉर्म्युले पाहिले होते. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ट्रिगोनॉमेट्री फंक्शनवरचे. ठीक आहे, तर ट्रिगोनॉमेट्रीचे आपण फॉर्म्युले कसं रिमाइंड केलं होतं ते तुम्ही एकदा तुम्हाला मी परत घेतो, म्हणजे आणखीन थोडंसं काय होईल तुमच्या लक्षात चांगल्या पद्धतीनं राहणार आहे. ओके, तर आता कसं रिमाइंड करायचं, तर हाऊ टू रिमेंबर ट्रिगोनॉमेट्री फॉर्म्युले. ठीक आहे, हाऊ टू रिमेंबर, ओके, तर हे कसं रिमेंबर केलं पाहिजे, तर त्यासाठी तुम्हाला मी काय घेतलं होतं, थोडीशी एक ट्रिक घेतली होती, है की नाही. ओके, तर ट्रिक कशी होती, हां साईन एक्स जर असा असेल तर आपण काय घेतलं होतं, रिव्हर्सिबल घेतलं होतं, जसं की केमिस्ट्रीमध्ये असतं. ठीक आहे, आपण बेसिकमध्ये पण तुम्हाला सांगितलं, तर परत काय घेतो की तुम्हाला थोडंसं प्रॅक्टिस झाली पाहिजे. ठीक आहे, इकडं काय असतं, आपलं सेक एक्स असतं, ओके, आणि इकडं पण काय असतं, सेक एक असतं, ओके, आणि इथं काय असतं, प्लस साईन. त्याच्यानंतर आपण काय घेतलं होतं, कॉट एक्स घेतलं होतं, ओके, आणि इकडं काय घेतलं होतं आपण, कोसेक एक्स. ठीक आहे, इथं काय घेतलं होतं आपण, साईन मायनस घेतलं होतं, बरोबर, ठीक आहे, आणि इथं काय घेतलं होतं आपण, कोसेक एक्स. ठीक आहे, आता हे जे फॉर्म्युले कसं रिमाइंड करायचे आपण घेतलं होतं, जर डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन एक्स असं आपल्याला जर कुणी विचारलं तर आपण काय सांगू शकतो, डायरेक्ट कॉस एक्स प्लस साईन, बरोबर का, येस. ठीक आहे, त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स इज इक्वल टू, हां कॉस एक्स म्हणजेच काय, मायनस साईन एक्स. ओके, म्हणजे बघा बरं किती लक्षात ठेवायला सोपं आहे का नाही. हां, त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स, ना काय करणार, सेक एक्स इन टू सेक एक्स, आणि साईन काय, प्लस, म्हणजेच काय येईल, सेक स्क्वेअर एक्स, बरोबर. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स, तसंच आपण इथं खालचं घेऊ, कॉट एक्स घेऊ. ठीक आहे, मग कॉट एक्स इज इक्वल काय येईल, मायनस कोसेक इन टू कोसेक, काय येईल, कोसेक स्क्वेअर एक्स येणार आहे. ओके, यस, बघा बरं किती सोपं आहे. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स असं विचारलं तर कसं सांगणार तुम्ही, सेक एक्स म्हणजे सेक एक्स इन टू,
टेन एक्स साइन काय प्लस मध्ये असणार, संपला विषय। ओके बघा बर किती एकदम इजी आणि किती सोप्या पद्धतीने आपण तुम्हाला सांगतोय। ओके आता इथं मायनस येईल, ओके म्हणजेच काय येईल, कोसेक इनटू काय येईल, हां कॉट एक्स येणार आहे बरोबर। आणि हेच आपण फॉर्म्युले काय घेतले होते, बेसिक मध्ये पण घेतलेले होते, कसे रिमाइंड करायचे, ठीक आहे। ओके आता आपण काय करणार, चेन रूल म्हणजे हा नेमका काय आहे तो पण आपण पाहूया, ठीक आहे। इफ वाय इज इक्वल टू, जर एखादं आपण फंक्शन घेतलं, ठीक आहे, इफ वाय इज इक्वल टू सपोज एफ ऑफ यू घेतलं, आता हे जे फंक्शन आहे वाय इज इक्वल टू काय म्हणलं, एफ ऑफ यू म्हणजे यू बरोबर फंक्शन आहे, आता हे फंक्शन काय असेल, सी डिफरेन्शिएट असेल वाय, हां यू बरोबर असणार आहे। ओके म्हणजे दिस इज द फंक्शन वाय इज अ डिफरेन्शिएबल ऑफ कशाबरोबर असणार, यू बरोबर असणार। ओके अँड ओके मी काय म्हणतो, अँड यू इज इक्वल टू जी ऑफ एक्स, यू इज इक्वल टू जी ऑफ एक्स, जसं वाय इज इक्वल टू एफ ऑफ यू तसंच काय म्हटलं, यू इज इक्वल टू जी ऑफ एक्स। मग आता यू हे फंक्शन डिफरेन्शिएबल कशाबरोबर असेल, विथ रिस्पेक्ट टू एक्स बरोबर असेल, जसं वाय हे फंक्शन डिफरेन्शिएबल विथ यू बरोबर, तसंच यू फंक्शन इज द डिफरेन्शिएबल कशाबरोबर असेल, एक्स बरोबर असेल। ओके देन मी काय म्हणतो आहे, देन वाय इज इक्वल टू, आता यूची किंमत इथं काय लक्षात घ्या, ओके एफ, आणि यूची किंमत काय आपली इकडं जी ऑफ एक्स आहे, मग यूच्या जागेवर जर मी जी ऑफ एक्स जर पुटअप केलं, हां ओके, तर मग आता हे वाय फंक्शन कशाबरोबर डिफरेन्शिएट येईल, एक्स बरोबर येईल, म्हणजेच हे काय येईल वाय विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह काय येईल, किंवा डिफरेन्शिएबल फंक्शन असं म्हणू, डिफरेन्शिएबल फंक्शन ओके विथ रिस्पेक्ट टू कशाबरोबर येणार, एक्स बरोबर येणार। ओके म्हणजेच मग चेन रूल कसा येईल लक्षात ठेवा, जर आपण हे डिफरेन्शिएट फंक्शन केलं तर काय येईल डी वाय बाय डी यू येईल, आणि हे फंक्शन जर यूचं आपण एक्स बरोबर डिफरेन्शिएट केलं तर काय येईल डी यू बाय डी एक्स येईल, आणि वाय हे फंक्शन जर आपण ह्या जी ऑफ एक्स बरोबर डिफरेन्शिएट केलं तर काय येईल डी वाय बाय काय येईल डी एक्स येईल। मग हा फॉर्म्युला कसा तयार होईल, फर्स्ट स्टेप आपण ही घेतली होती, म्हणजेच काय येईल डी वाय बाय डी यू इन टू ओके, आणि काय येईल डी यू बाय डी एक्स, आणि ह्याच्यावरनं आपल्याला काय भेटेल डी वाय बाय काय भेटेल डी एक्स, आणि ह्यालाच आपण काय म्हणणार आहे चेन रूल, किंवा आपण त्याला काय म्हणतो कंपोजिट रूल, लक्षात घ्या चेन रूल और आपण काय म्हणतो कंपोजिट रूल। ओके तर हा झाला आपला चेन रूल, लक्षात आला। ओके चेन रूल कसं केलं, फर्स्ट स्टेप आपली काय, फंक्शन आपण पहिल्यांदा काय केलं एफ ऑफ यू बरोबर डिफरेन्शिएट केलं, म्हणजेच आपल्याला भेटलं डी वाय बाय डी यू, ही झाली आपली फर्स्ट स्टेप। त्याच्यानंतर यू फंक्शन आपण डिफरेन्शिएट केलं एक्स बरोबर, म्हणजेच डी यू बाय काय भेटलं एक्स डी एक्स भेटलं, आणि ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे हा डी यू गेट जर कॅन्सल झाला थोडक्यात, तर आपल्याला काय भेटतो फायनल डी वाय बाय डी एक्स भेटेल। आता तो कसं वाटणार, तर आपण व्हॅल्यू पुटअप केली ह्याची यूची, वाय इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स, म्हणजेच फंक्शन काय झालं डी वाय बाय डी एक्स झालं, आणि आपल्याला ह्या मेथडनं काय करायचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे। ओके एकदम इजी आणि सिम्पल स्टेप असतात, ओके काही अवघड याच्यामध्ये नाही आहे, म्हणजे आपल्याला फंक्शन बरोबर काहीतरी आपल्याला यू काय करायला लागेल पुटअप व्हॅल्यू करायला लागेल, म्हणजे आतलं जे फंक्शन आहे ह्याच्याबरोबर व्हॅल्यू काय करायला लागेल आपल्याला यू पुटअप करायला लागेल, आणि मग आपल्याला ते काय करायला लागेल डिफरेन्शिएट फंक्शन करायला लागेल, ठीक आहे। तर आपण सुरुवात करू एक्झाम्पलला, तर फर्स्ट एक्झाम्पल आहे फाइंड डी वाय बाय डी एक्स इफ अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह, ओके बाय चेन रूलनं आपल्याला काय करायचे सॉल्व्ह करायचे, आपल्याला फाइंड आउट करायचे डी वाय बाय डी एक्स बाय युजिंग द चेन रूल। ओके आता हे एक्झाम्पल आपण कसे सॉल्व्ह करणार आपण ते पाहूया, ठीक आहे। तर लेट पहिल्यांदा काय करायला लागेल आपल्याला, वाय इज इक्वल टू दिले एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह, ठीक आहे। आता अंडर रूटचा आपला फॉर्म्युला झाला आहे, ठीक आहे, अंडर रूटचा काय झाला आहे फॉर्म्युला, हां डेरिव्हेटिव्ह अंडर रूट एक्स इज इक्वल टू काय असतं वन अपॉन टू रूट एक्स, ठीक आहे, आणि ह्या मेथडनं आपण पण डायरेक्ट फाइंड करू शकतो, पण आपण मेथड वन जे आहे लक्षात घ्या बाय मेथड वन बाय चेन रूलला आपण फक्त एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत, काय मेथड वन म्हणजे चेन रूलनं करणार। आता रूट एक्स म्हणजेच लक्षात घ्या हे आतलं जे एक्स म्हणजेच काय एक प्रकारचं फंक्शन आहे ते एक्स रिलेटेड आहे, ओके आतल्या फंक्शनला आपण काय करायचं नोटेशन काय देणार आहोत, आपण यू नोटेशन देणार आहोत, की यू नोटेशन द्यायचं आपल्याला, ठीक आहे। मग आता ह्याला जर मी यू नोटेशन दिलं म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस फाईव्हला, ओके मग हे इक्वेशन आपलं काय होईल ओ प्रिपेअर तयार काय होणार यू येईल, ओके आणि ह्या इक्वेशनला आपण म्हणू फर्स्ट इक्वेशन आणि ह्या इक्वेशनला आपण म्हणू सेकंड, आणि हे दोन्ही पण आपण काय करू सेपरेटली काय करायचेत डिफरेन्शिएट करायचेत, ओके
मग आता हे जर फंक्शन आपण कशाशी डिफरेंशिएट करणार वो वाय विथ रिस्पेक्ट टू कशा बरोबर तर यू बरोबर करणार का ओके मग आता नेक्स्ट स्टेप आपण काय येईल मग आपली डी वाय बाय काय येईल हाँ डी यू इज इक्वल टू डी बाय डी यू बरोबर अंडर रूट काय असणार यू ओके अंडर रूटचा आपण फॉर्म्युला बघितलाय काय असतो वन अपॉन टू रूट एक्स आता एक्सच्या जागी इथं फक्त काय तुमचं यू दिलंय फंक्शन म्हणजेच आपण फक्त यू नोटेशन काय करायचे डिनोट करायचे म्हणजे वन अपॉन काय येईल टू अंडर रूट यू येईल ओके मग आता इथं आपण काय करणार बॅक यूची किंमत काहीतरी आपल्याला बॅक पुट करायला लागेल ओरिजिनलमध्ये मग यूची किंमत काय आहे आपल्याकडं हां एक्स स्क्वेअर प्लस काय फाईव्ह मग आपलं हे इक्वेशन काय होईल मग वन अपॉन टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह आणि हे आपलं काय आलं डी वाय बाय डी यू आलं ओके आणि ह्याला इक्वेशन आपण काय म्हणू दिस इज सपोज इक्वेशन काय म्हणू थर्ड म्हणू ओके मग आता हे आपण फंक्शन पुढचं काय करू आता डिफरेन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू कशाबरोबर एक्स बरोबर ठीक आहे ओके मग आता ह्याला मी जर डिफरेन्शिएट केलं यू विथ रिस्पेक्ट टू एक्स बरोबर म्हणजेच काय येईल डी यू बाय काय येईल डी एक्स येईल आणि इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचं करायचं मला एक्स स्क्वेअर प्लस फाईव्हचं मग आता पाठीमाग आपण रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह शिकलोय हां बरोबर शिकलोय मग आता यू प्लस व्ही जो आहे मी काय म्हणतोय यू प्लस व्ही आहे तो इतर रूल ॲप्लिकेबल करू शकतो मी सिम्पल स्टेपमध्ये लिहितो ओके समजण्यासाठी ठीक आहे नंतर तुमची प्रॅक्टिस झाली तर तुम्ही डायरेक्ट काय करू शकता फाइंड आउट डेरिव्हेटिव्ह करू शकता ठीक आहे आता ही सेपरेट सेपरेट लिहिलं मी पहिल्यांदा एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह प्लस डेरिव्हेटिव्ह कशाचं कॉन्स्टंट फाईव्हचं आता एक्स स्क्वेअरचं काय असतं वो टू एक्स असतं हां आता हे कसं असतं तर डेरिव्हेटिव्ह ऑफ पॉवर आपण घेतलं आहे पॉवरचं काय घेतलं होतं एन एक्स रेस टू काय घेतलं होतं एन मायनस वन घेतलं होतं ओके मग टू एक्स आलं प्लस कॉन्स्टंटचा नंबर काय सांगितलं आपण एनी काय असतं झिरो असतं म्हणजेच काय आलं टू एक्स आलं आणि आपला हा काय झाला डी यू बाय काय झाला हो डी एक्स झाला म्हणजेच हे एक्झाम्पल आता हे जे फायनल आपला आन्सर आहे सपोज याला आपण काय म्हणू फोर्थ इक्वेशन ओके आणि आपल्याला बाय चेन रूलनं आपल्याला काय करायचे फाइंड डी वाय बाय डी एक्स आपल्याला काय करायचे फाइंड आउट करायचे ठीक आहे आता मी इथं डी वाय बाय डी एक्स काय करतो फाइंड करतो म्हणजे तुमच्या थोडंसं लक्षात येईल डी वाय बाय डी एक्स ओके मग डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू इथं लिहितो बाय चेन रूल बाय आपला चेन रूल काय सांगतो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू बरोबर डी वाय बाय काय असतं डी यू आणि इन टू काय असतं डी यू बाय डी एक्स आता इज इक्वल टू थर्ड इक्वेशन आपलं काय वन अपॉन टू वन अपॉन टू अंडर रूट काय एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह आणि इन टू काय येईल आपलं टू एक्स येईल ओके मग टू टू गेट काय होईल कॅन्सल आणि एक्स अपॉन काय येईल अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस काय येणार फाईव्ह आणि हे आपलं काय होईल फायनल आन्सर ओके तुम्हाला समजलं एकदम सिम्पल स्टेपमध्ये आपण काय घेतलेलं फाईंड आउट केलं ओके आता नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल आहे आपण सॉल्व्ह करणार आहोत फाइंड डी वाय बाय डी एक्स बाय यूजिंग द चेन रूल इफ वाय इज इक्वल टू साइन लॉग एक्स ओके तर आपण साईनचे पण फॉर्म्युले घेतलेत ओके डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन कॉस त्यानंतर टॅन कॉट हे सगळं आपण फाइंड आउट केलेलं होतं ओके आता साईनच्या पुढचा पार्ट म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं की पाठीमागं जर हां डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन आणि त्याच्या पुढचा पार्ट म्हणजेच काय असतो फंक्शन असतो लक्षात घ्या म्हणजे जेवढे जेवढे काय आहेत ट्रिगोनॉमेट्री जे फंक्शन्स आहेत तर साईनचा जो पुढचा पार्ट कुठलाही असे नाही का लक्षात घ्या मी काय म्हणतो साईन टॅन कुठलाही आणि ह्याचा जो पुढचा पार्ट म्हणजे ह्याला आपण काय म्हणतो फंक्शन म्हणतो काय म्हणतो फंक्शन आता हे तर फंक्शन कुठलं असेल व हां यस बरोबर आणि ह्या फंक्शनला आता नोटेशन आपण काय देणार आहोत यू देणार आहोत म्हणजेच आपल्याला बाय चेन रूलनं सॉल्व करता येईल ओके तर कसं येईल मग आता ते आपण पाहूया ठीक आहे आता लेट आपल्याला देताना काय म्हटलं आहे वाय इज इक्वल टू काय म्हटलं आहे साईन लॉग एक्स आता आपण काय करणार आहोत ह्या यू इज इक्वल टू आपण काय म्हणणार ह्याला लॉग एक्स असं म्हणणार आहे ठीक आहे मग आता हे इक्वेशन आपलं जर इथं यू इज इक्वल टू लॉग एक्स असेल तर आपलं हे इक्वेशन काय येईल वो साईन काय येणार यू येईल का ओके यू झालं म्हणजे आता ह्याला इक्वेशन आपण फर्स्ट म्हणू आणि ह्याला इक्वेशन काय म्हणू सेकंड म्हणू ठीक आहे आणि हे इक्वेशन आता आपण काय करणार आहोत डिफरेन्शिएट करणार आहोत ठीक आहे आता जर हे डिफरेन्शिएट फंक्शन केलं कशाबरोबर येईल व वाय विथ रिस्पेक्ट टू कशाबरोबर येणार यू बरोबर येणार ओके म्हणजेच काय तर डी वाय बाय डी यू इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह डी बाय डी यू कशाचं येईल साईन यूचं येईल हां मग साईनचं डेरिव्हेटिव्ह आपण काय घेतलं होतं तर डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन एक्स इज इक्वल टू काय असतं कॉस एक्स असतं ओके आता एक्सच्या जागी इथं काय यू आहे म्हणजेच रिप्लेस करायचा काय करायचा रिप्लेस एक्सच्या जागी इथं फक्त काय येणार तुमचा यू येणार ओके म्हणजेच इथं काय येईल आपला कॉस काय येणार यू झालं ओके आता बॅकपुट काय करायला लागेल तुम्हाला इथं हां यूची किंमत काय लागेल हां बॅकपुट यू इज इक्वल टू काय आपलं लॉग एक्स आहे ओके मग आता इक्वेशन आपलं काय येईल कॉस इन ब्रॅकेट काय येणार
लॉग एक्स येणार बरोबर हे झालं आपलं डी वाय बाय डी यू झालं ओके। आता हे इक्वेशन आपण ह्याला काय नाव देऊ नोटेशन काय म्हणू ह्याला थर्ड नोटेशन म्हणू आणि आता आपण काय करू ह्याला काय करू डिफरेंशिएट करू नेक्स्ट यू इज इक्वल टू लॉग एक्स। आता यू हे डिफरेंशिएट कशाबरोबर होणार तर ह्या एक्स बरोबर होईल ओके म्हणजेच काय करणार ह्याला मी डिफरेंशिएट यू विथ रिस्पेक्ट टू कशाबरोबर एक्स बरोबर म्हणजेच काय येईल डी यू बाय डी एक्स बरोबर त्यानंतर डी बाय डी एक्स कशाची येणार लॉग एक्स। आता लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह माहिती आपलं काय असतं वन अपॉन हां कशामध्ये घ्यायचं आहे डिनॉमिनेटरमध्ये वन अपॉन एक्स हे झालं आपलं डी वाय बाय सॉरी डी यू बाय डी एक्स ओके हे यू इथं डी यू बाय डी एक्स झालं। हां आता इक्वेशन आपण ह्याला नोटेशन काय करणार फोर्थ देणार ओके मग आता आपल्याला फाईंड काय करायचे डायरेक्ट हां फायनल आन्सर डी वाय बाय डी एक्स इथं काय येणार बाय चेन रूल बाय काय येणार चेन रूल ओके मग डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय डी वाय बाय डी यू इन टू काय डी यू बाय डी एक्स ओके मग आता फायनल आमचं आपलं आन्सर काय लो डी वाय बाय डी यू म्हणजेच काय येणार कॉस आणि इन ब्रॅकेट काय येणार लॉग एक्स आता इन टू डी यू बाय डी एक्स म्हणजेच काय येईल वो वन अपॉन एक्स म्हणजे फायनल आन्सर काय झालं कॉस लॉग एक्स अपॉन काय झालं एक्स आणि दिस इज द फायनल आन्सर डी वाय बाय डी एक्स। अजून आपण प्रॅक्टिससाठी काय करणार आहोत एक्झाम्पल घेणार आहोत पुढचं नेक्स्ट एक्झाम्पल अजून आपण घेऊया ओके थर्ड एक्झाम्पल आपण घेणार आहोत आणि ते पण आपण बाय युजिंग द वनली चेन रूल ओके तर मेथड वन आपण फक्त चेन रूल इथंमध्ये काय करतो आहे डिस्कस करतो आहे ओके। आता थोडंसं तुम्ही जर कॉन्सन्ट्रेशन बेसिकवरती जर केलं तर काय होईल तुम्हाला आणि बेसिकची जर तुम्ही जास्त प्रॅक्टिस जर केली तर तुम्हाला तुम्ही डेरिव्हेटिव्हमध्ये 100% काय होणार आहे तुम्ही मास्टर होणार आहे ओके। त्यासाठी तुम्ही पहिल्यांदा फर्स्ट काय करा जे बेसिक बेसिक एक्झाम्पल असतात फंक्शनवरचे तर त्याची प्रॅक्टिस करायची तुम्ही जे रूल्स असतात ते कसे ॲप्लिकेबल होतात त्याच्यावरती तुम्ही काय करायचे कॉन्सन्ट्रेट करा म्हणजे तुम्ही नक्की काय होणार आहे ह्याच्यामध्ये मास्टर होणार आहे ठीक आहे। तर आपण आता तिसरं एक्झाम्पल पाहूया बाय युजिंग द चेन रूलनं कसं सॉल्व करायचं ठीक आहे। तर आपल्याला देताना काय दिलं आहे अंडर रूटमध्ये दिलं आहे एक्स स्क्वेअर प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वन हे फंक्शन दिलेलं आहे आणि बाय युजिंग द आपल्याला चेन रूलनं आपल्याला काय करायचे फाईंड आउट करायचे ठीक आहे। तर पाठीमागे आपण घेतल्याप्रमाणे काय सांगितलं होतं की जे अंडर रूटमध्ये जर फंक्शन दिलेलं असेल त्याच फंक्शनला आपण हे टोटल काय आपलं फंक्शन आहे ओके म्हणजे ह्या फंक्शनला तर आपण काय म्हणणार आहे यू नोटेशन देणार आहे काय देणार आहे यू नोटेशन आपण देऊया म्हणजेच काय येईल। आता ह्याला पहिल्यांदा काय करायला लागेल हो लेट वाय इज इक्वल टू आपल्याला काय दिलं पाहिजे नोटेशन दिलं पाहिजे ठीक आहे। वाय इज इक्वल टू काय येईल आपलं फंक्शन एक्स स्क्वेअर प्लस अंडर रूट काय दिले एक्स स्क्वेअर प्लस वन दिले मग आता यू इज इक्वल टू जर यू इज इक्वल टू ही पुट केलं तर यू इज इक्वल टू किंमत काय येईल आपली हां काय येईल बरोबर एक्स स्क्वेअर प्लस अंडर रूट काय येईल एक्स स्क्वेअर प्लस वन मग आता यू जर व्हॅल्यू इथं पुटअप केली तर मग वाय इज इक्वल टू काय येईल आपलं अंडर रूट काय येईल यू येईल ओके। आणि आता हे दोन्ही पण आपण काय करू सेपरेट व स्टेप वन दिस आणि स्टेप सेकंड दिस आपण ह्याला डिफरेंशिएट करणार आहोत म्हणजेच आपल्याला काय भेटेल डायरेक्ट डी वाय बाय डी एक्स भेटणार आहे ओके। मग आता जर मी ह्याला डिफरेंशिएट केलं वाय विथ रिस्पेक्ट टू कशाबरोबर करायला लागेल आपल्याला यू बरोबर करायला लागेल का ओके म्हणजेच काय येईल वो डी वाय बाय डी यू बरोबर इज इक्वल टू डी बाय डी यू आणि काय येईल आपल्या डेरिव्हेटिव्ह कशाचं काढायचं यूचं मग अंडर रूटचं डेरिव्हेटिव्ह सांगितलं अंडर रूटचं डेरिव्हेटिव्ह असतं वन अपॉन काय असतं हां बरोबर डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स काय आपल्याला माहिती आहे वन अपॉन काय असतं टू रूट एक्स ओके। आता एक्सच्या जागेवर रिप्लेस काय करायचं फक्त आपण यू करणार आहोत म्हणजेच काय येईल वन अपॉन टू अंडर रूट काय येईल यू येईल ओके आणि हे झालं आपलं डी यू बाय डी यू डी वाय बाय डी यू झालं। आता इथं काय करायला लागेल आपल्याला बॅक पुट काय करायला लागेल जी ओरिजिनल व्हॅल्यू आहे आपल्याला यूची ती काय करायला लागेल पुट करायला लागेल कारण आपण इथं काय घेतलं यू इज इक्वल टू काय घेतलं आहे हां एक्स स्क्वेअर प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस काय घेतलं आहे वन घेतलं आहे ठीक आहे म्हणजेच काय येईल वन अपॉन टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर काय येईल प्लस वन आणि हे आपलं झालं डी वाय बाय डी यू आणि ह्या इक्वेशनला आपण काय देऊ थर्ड इक्वेशन देऊया नोटेशन ठीक आहे। आता यू कशाबरोबर डिफरेंशिएट करायला लागेल एक्स बरोबर हां म्हणजे आता काय डिफरेंशिएटिंग यू विथ रिस्पेक्ट टू एक्स बरोबर म्हणजेच आता डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स कशाच काढायचे एक्स स्क्वेअर प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वन ब्रॅकेट कम्प्लीट। आता परत आला रूल म्हणजे रूलसुद्धा किती इम्पॉर्टंट आहेत बेसिकमध्ये म्हणजे परत रूल आला म्हणल्यानंतर पहिल्यांदा एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काढायला लागेल प्लस अंडर रूटमधलं डेरिव्हेटिव्ह काढायला लागेल ओके मग वन बाय वन मी तर स्टेप लेतो डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअर प्लस पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर कशाचं एक्स स्क्वेअर प्लस वनचं फाईंड आउट करायचे ठीक आहे म्हणजे आता एक्स स्क्वेअरचं काय येईल वो टू एक्स येईल हां प्लस आता अंडर रूटचं परत काय असतं
हाँ वन अपॉन का टू अंडर रूट एक्स स्क्वेर प्लस वन आणि फंक्शनचं मात्र डेरिवेटिव काढायला विसरत नाही. आता हे झालं याचं आतलं जी एक्स स्क्वेअर प्लस वन आहे हे काय झालं त्याचं फंक्शन, आणि ह्याचं डेरिवेटिव मात्र काढायला परत विसरायचं नाही लक्षात घ्या. ओके इथपर्यंत आली स्टेप आपल्या क्लिअर. ठीक आहे, आता टू एक्स प्लस वन अपॉन काही टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस काय वन बरोबर. आता डेरिवेटिव एक्स स्क्वेअरचं काही टू एक्स आणि वनचं काय असेल कॉन्स्टंट म्हणजे झिरो, त्याच्यामुळे मी तर काय कन्सिडर नाही, फक्त काढताना मी कशाचं काढणार एक्स स्क्वेअरचं काढणार. आता एक्स स्क्वेअरचं म्हणजे काही टू एक्स, ह्यातला टू टू गेट काय होईल कॅन्सल होईल का, हां मग टू एक्स अपॉन हां बरोबर एक्स अपॉन काही मग अंडर रूट काही एक्स स्क्वेअर काही प्लस वन. आता ह्याच्यातून कॉमन काही एक्स येईल मग ब्रॅकेटमध्ये काय येईल टू बरोबर प्लस वन अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वन असं पण तुम्ही लिहू शकता. आणि हे काय झालं आपलं डी यू बाय डी एक्स, आणि ह्याला नोटेशन मी देतो दिस इज अ फोर्थ बरोबर. ओके आता फायनल आपला आन्सर बाय युजिंग द चेन रूल काय येईल ते आपण लिहूया. ठीक आहे ओके, आता इथं मी लिहितो बाय चेन रूल. ओके बाय चेन रूल डी वाय बाय डी एक्स आपल्याला फाईंड करायचे, म्हणजेच काय असतं डी वाय बाय डी यू बरोबर इन टू काय असतं डी यू बाय डी एक्स. ठीक आहे थर्ड स्टेप थर्ड नंबर, आणि फोर्थ फक्त काय करायचं आपल्याला दोन्ही व्हॅल्यू फक्त पुटअप करायच्यात. मग काय येईल वन अपॉन टू बरोबर अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वन. ओके आणि इन टू ह्याला काय असणार एक्स कॉमन घ्या, आणि काही टू प्लस बरोबर वन अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वन, आणि हे झालं आपलं फायनल आन्सर. बघा बरं किती एकदम इजी आणि सिम्पल वेमध्ये आपण सोल्युशन फाइंड आउट केलं. ठीक आहे फोर्थ एक्झाम्पल घेऊया आपण, आणि बाय युजिंग द चेन रूलनं आपण फाईंड आउट करू. ठीक आहे तर फाईंड डी वाय बाय डी एक्स इफ द गिवन फंक्शन रूट एक्स प्लस वन अपॉन रूट एक्स रेस टू काय दिलं आहे फाईव्ह, म्हणजे पॉवरमध्ये आलं आहे. हां आता हे पॉवरमध्ये आलं आहे म्हणजेच हे काय झालं आपलं फंक्शन बरोबर. हे पहिल्यांदा आयडेंटिफिकेशन होणं गरजेचं आहे, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ लक्षात घ्या फंक्शन जर असेल रेस टू पॉवर एन असेल तर आपण काय करतो एन बरोबर फंक्शन, आणि ह्या फंक्शनमधनं काय करतो एक पॉवर सबस्ट्रॅक्ट करतो, आणि परत डेरिव्हेटिव्ह आपण कशाचं काढतो फंक्शनचं फाइंड आउट करतो. ओके बरोबर मग आता हे आपण डायरेक्टली पण आन्सर कंपोजिट रूलनं फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे पण आपल्याला इथं काय करायचे बाय चेन रूल, म्हणजे आपल्याला इथं सबस्टिट्यूशन थोडक्यात काय करायचे पुट करायचे, आणि आपण त्याला नोटेशन काय देतो यू देतो बरोबर. आता ह्या फंक्शन बरोबर मी नोटेशन काय देणार इथं यू देणार. ओके म्हणजेच यू इज इक्वल टू मग आता आपलं टर्म काय येणार आहे अंडर रूट एक्समध्ये प्लस वन अपॉन अंडर रूट एक्स हे फक्त येईल. ओके आता ह्याला मी काय करतो पहिल्यांदा लेट वाय इज इक्वल टू नोटेशन देतो, लेट वाय इज इक्वल टू काय येईल अंडर रूट एक्स प्लस वन अपॉन अंडर रूट एक्स रेस टू फाईव्ह. ठीक आहे आता यू इज इक्वल टू जर इथे व्हॅल्यू पुट केली तर माझं काय येईल वाय इज इक्वल टू यू रेस टू काय येणार फाईव्ह येणार. ओके मग आता मी ह्याला जर डिफरेन्शिएट केलं वाय विथ रिस्पेक्ट टू कशाबरोबर करायला लागेल यू बरोबर. ओके म्हणजेच काय येईल डी वाय बाय बरोबर डी यू इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचं काढायला लागेल ई रेस टू फाईव्हचं. आता पॉवर फॉर्म्युला जो सिंपल आपण जो असतो एक्सचा तो वापरायचा इथं, म्हणजे काय येईल डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन इज इक्वल टू एन इन टू एक्स रेस टू एन मायनस वन, म्हणजे फक्त पॉवर काय करायची एक कमी करायची. आता एक्सच्या राग्यावर फक्त इथं यू दिलं म्हणजे काय येईल फाईव्ह पुढे घेतलं मी. ठीक आहे हा फाईव्ह काय घेतला पुढे घेतला, आणि ह्याच्यातून एक पॉवर कमी करायची म्हणजेच किती येईल फोर येईल. ओके आलं का लक्षात इथपर्यंत. ओके चला आता आपल्याला काय लागेल बॅक पुट बरोबर का, हे महत्त्वाचं आहे त्याची ओरिजिनल व्हॅल्यू परत काय करायची आपण पुट करायची. ओके मग इक्वेशन आता आपलं काय येईल डी वाय बाय डी यू इज इक्वल टू काय येईल हां फाईव्ह बरोबर इन ब्रॅकेट रूट एक्स प्लस वन अपॉन काय येणार रूट एक्स अँड रेस टू काय येणार फोर, आणि हे आपलं झालं फायनल सोल्यूशन कशाचं ह्या टर्मचं फक्त. ठीक आहे आता आपल्याला काय करायचं यू हा डिफरेन्शिएट कशाबरोबर करायला लागेल एक्स बरोबर करायला लागेल. ठीक आहे मग आता ह्याला आपण काय करू डिफरेन्शिएटिंग काय करू यू विथ रिस्पेक्ट टू कशाबरोबर करायला लागेल तर एक्स बरोबर, म्हणजेच काय येईल डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स रूट एक्स आणि प्लस वन अपॉन काय आला रूट एक्स. ओके म्हणजे परत आपला सम ऑफ डिफरेन्शिएशन आला, म्हणजे रूल सांगितले तुम्हाला नेहमीप्रमाणे इम्पॉर्टंट आहेतच, आणि हे बेसिक जोपर्यंत तुम्हाला येत नाही तोपर्यंत तुम्ही मास्टर डेरिव्हेटिव्हमध्ये होऊ शकणार नाही आहे. लक्षात घ्या त्यासाठी थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा कॉन्सन्ट्रेट करा बेसिकवरती बेसिकवरती कॉन्सन्ट्रेट करा तरच फायदा आहे. ठीक आहे ओके तरच तुम्हाला पुढचा पार्ट
जमणार आहे, ठीक आहे। आता नेक्स्ट स्टेप घेऊ। आता 1 बाय आपल्याला काय करायचे, डेरिव्हेटिव्ह म्हणजे पहिल्यांदा कशाचं काढायचं रूट एक्स बरोबर, आणि नंतर कशाचं काढायचं वन अपॉन कशाचं काढणार तुम्ही रूट एक्स काढणार, ओके। मग आता रूट एक्स डेरिव्हेटिव्ह काय असतं, वन अपॉन टू रूट एक्स आपल्याला झाले ऑलरेडी झाले। आता वन बाय रूट एक्स कसं काढायचं, ठीक आहे। आता इथं लक्ष द्या थोडंसं की वन अपॉन रूट एक्स, आता रूट एक्स म्हणजेच काय असतं, एक्स रेस्ट वन बाय टू असतं, आणि ही जर पॉवर पुढे आली तर काय येईल, मायनस वन बाय टू येईल, हां, म्हणजेच प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस्ट टू काय घेतो मी इथं घेताना मायनस वन बाय टू वरती घेतो, ठीक आहे। म्हणजेच काय येईल, वन अपॉन टू रूट एक्स बरोबर प्लस, आता ही टर्म घ्या पॉवर पुढे घ्या मायनस वन बाय टू, आणि ह्याच्यातून पॉवर किती करायची, एक्स सबस्ट्रॅक्ट करायची, मायनस वन बाय टू मायनस म्हणजेच येईल मायनस काय येणार थ्री बाय टू येईल, ओके। एक्स रेस्ट टू काय झालं तुमचं, मायनस थ्री बाय टू, म्हणजेच हे फायनल आपलं आन्सर काय येईल मग, किंवा ठीक आहे आपण सिम्प्लिफिकेशन नेक्स्ट टर्ममध्ये काय करू तिथं करूया। म्हणजे आता फायनल आन्सर काढू आपण, डी वाय बाय डी एक्स काय करू फाईन करू, ठीक आहे, ओके। आता डी वाय बाय डी एक्स आपण फाईन करू बाय युजिंग द चेन रूल, ठीक आहे। तर बाय चेन रूल हां काय येणार आहे आपल्या इथं, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय काय असतं डी यू, आणि इन टू काय असतं डी यू बाय डी एक्स, हे झाले। मग आता थर्ड इक्वेशन, आणि हे आपलं कुठलं फोर्थ इक्वेशन, आपण व्हॅल्यू पुटअप करू, म्हणजेच काय येईल फाईव्ह बरोबर रूट एक्स प्लस वन अपॉन रूट एक्स रेस्ट टू पॉवर किती फोर। आता इन टू ह्याला काय करायला लागेल आपल्याला, हां वन अपॉन टू रूट एक्स बरोबर, आणि त्याच्यानंतर प्लस ह्याला ब्रॅकेट करायला लागेल, कारण इथं असताना प्लसमध्ये व्हॅल्यू आहे, प्लस मायनस, आता इथं काय येईल प्लस मायनस मायनस, म्हणजे वन बाय टू आणि एक्स रेस्ट टू मायनस थ्री बाय टू, आणि खाली आली काय व्हॅल्यू पॉझिटिव्ह होईल, ओके। म्हणजे हे आपण फायनल आन्सर काढू शकतो, किंवा ह्याच्यातून जर कॉमन येत असेल तर तुम्ही कॉमन पण आउटसाईडला घेऊ शकता, ठीक आहे। तर हे झालं तुमचं डी वाय बाय डी एक्स, ओके। तर तुम्ही कॉमन पण घेऊ शकता, काय अडचण नाही, जेवढे जेवढे कॉमन येतात तुम्ही टर्म आरामशी घेऊ शकता, ठीक आहे। तर हे एक एक्झाम्पल आपण पाहिलं, ठीक आहे, आणि एक फायनल आपण काय करू पाचवं एक्झाम्पल पाहूया, लास्ट एक्झाम्पल अँड बेस्ट, ओके। लास्ट एक्झाम्पल आपण फिफ्थ घेणार आहोत, फाइंड डी वाय बाय डी एक्स गिवन फंक्शन थ्री अपॉन टू एक्स मायनस सेवन रेस टू फाईव्ह दिलेलं आपल्याला आहे, बाय युजिंग द चेन रूलनं आपल्याला काय करायचे फाइंड आउट करायचे, ठीक आहे। आता हा चेन रूल आपल्याला माहीत आहे, ओके, परत एकदा लिहितो काय, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय काय असतो डी यू, आणि इन टू काय असतो डी यू बाय काय असतो डी एक्स असतो, ओके। हा चेन रूल झाला आपल्याला। आता आपण काय करणार आहोत, आन्सर करणार आहोत बाय युजिंग द स्टेप बाय स्टेप मेथड, ठीक आहे। तर पहिल्यांदा काय करू आपण, दिलेल्या फंक्शनला आपण काय करू लेट वाय इज इक्वल टू काय करू पुटअप करू व्हॅल्यू, ठीक आहे, म्हणजेच काय येईल फाईव्ह, ओके। आता ह्याच्यातलं फंक्शन म्हटलं नेम कुठलं आहे, फंक्शन म्हणजे एक्स रिलेटेड असणार, आता हे फंक्शन आहे का, ओके। आता ह्या फंक्शनला आपल्याला काय करायला लागेल, यू इज इक्वल टू काय म्हणायला लागेल टू एक्स मायनस काय म्हणायला लागेल सेवन म्हणायला लागेल, ओके। मग आता यू इज इक्वल टू ह्या व्हॅल्यू जर मध्ये पुटअप केली तर काय येईल, थ्री अपॉन काय येईल यू रेस्ट टू काय असणार फाईव्ह येणार, ओके। आता पॉवर आहे, पॉवर कुठं डिनॉमिनेटरमध्ये, वरती आल्यानंतर ती काय होईल पॉझिटिव्ह होईल का आपलं सॉरी निगेटिव्ह होईल, म्हणजे काय ना यू रेस्ट टू मायनस काय येणार फाईव्ह। मग आता इथं पॉवर फॉर्म्युला आपण डायरेक्ट वापरू शकतो काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस्ट टू एन इज इक्वल टू एन इन टू काय असतं एक्स रेस्ट टू एन मायनस वन, ओके। मग सेम आपण तेच करणार आहोत, फक्त याला काय लागेल अगोदर डिफरेन्शिएट करू आपण वाय विथ रिस्पेक्ट टू कशाबरोबर यू बरोबर करणार, हां ठीक आहे। म्हणजेच काय येईल डी वाय बाय डी यू इज इक्वल टू डी बाय डी यू, हां आणि कशाचं काढायचं आहे थ्री इन टू ई रेस टू मायनस फाईव्हचं काढायचं आहे, थ्री हा जर कॉन्स्टंट आला तर काय येईल मग ई रेस टू, हां बरोबर, आता मायनस पॉवर पुढे घ्या, ठीक आहे। आता ह्या मायनस पॉवरमधनं एक काय करायची परत सबस्ट्रॅक्ट करायची, म्हणजेच काय झालं थ्री इंटू मायनस फाईव्ह म्हणजे मायनस फिफ्टीन, आणि यू रेस टू काय येईल आपलं मायनस सिक्स येईल, ओके। हे झालं आपलं डी वाय बाय डी यू। आता हीच टर्म मी कशी लिहू शकतो मायनस, हां बरोबर, आणि यू रेस टू खाली आला पॉझिटिव्ह। आता बॅकपुट यूची किंमत आपण काय करू इथं पुटअप करू, ठीक आहे, म्हणजे यूची किंमत काय तर ती आपण इथं जर पुटअप केली तर काय येईल, ओके, तर काय येईल मग मायनस फिफ्टीन अपॉन काय येणार टू एक्स मायनस सेवन रेस टू काय येणार सिक्स, आणि हे झालं आपलं डी वाय बाय डी यू, ओके। आणि ह्याला इक्वेशन आपण काय नाव देऊ, दिस इज द थर्ड इक्वेशन, बरोबर आहे का, ठीक आहे, ओके। आता आपल्याला काय करायला लागेल, यू हे काय करायला लागेल आपल्याला डिफरेन्शिएट करायला लागेल, बरोबर। आता हे कशाबरोबर करणार आपण एक्स बरोबर, म्हणजे यू विथ रिस्पेक्ट टू एक्स बरोबर, ठीक आहे, म्हणजेच काय येईल डी यू बाय डी एक्स बरोबर। त्याच्यानंतर डी बाय डी एक्स कशात काढायचे टू एक्स मायनस सेवन। आता परत रूल आला बघा, डिफरन्सचा आला आहे का नाही, म्हणजेच बेसिक किती इम्पॉर्टंट हे तुम्हाला समजलंच असेल हां। आता डेरिव्हेटिव्ह आपल्याला काय करायचं टू एक्सचं, मायनस डेरिव्हेटिव्ह परत कशाचं काढायचं सेवनचं,
म्हणजेच काय होईल, टू एक्सचं काय होईल, टू येईल. हां आता एक्सचं काय वन, आणि ह्याचं काय असतं एनी कॉन्स्टंट नंबर, हां झिरोचं असतं. म्हणजेच डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू आपलं काय आलं, टू फक्त आलं. ओके आणि हिथं आपण काय करू, ह्याला फोर्थ देऊ. इथपर्यंत समजलं का? ठीक आहे ओके. आणि आता आपण काय करू, डायरेक्ट व्हॅल्यू पुटअप करू, डी वाय बाय डी एक्स काढू, इक्वेशन थर्ड अँड फोर्थच्या व्हॅल्यू पुटअप करू. ठीक आहे आता डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू पहिलं फर्स्ट काय आलं, मायनस 15 बरोबर, इथं लक्ष द्यायचं आहे, टू एक्स मायनस 7, हां टू एक्स मायनस 7 रेस टू पॉवर 6 आता इन टू फक्त काय, टू. ओके म्हणजेच काय झालं, मायनस 30 अपॉन टू एक्स मायनस 7 रेस टू 6. ओके आणि हे झालं डी वाय बाय डी एक्स बाय युजिंग द चेन रूल. ठीक आहे तर डायरेक्ट पण आपण डिफरेंशिएट करू शकतो, पण हा जो पार्ट आहे तो कंपोजिट फंक्शनमध्ये येतो. ठीक आहे तर कंपोजिट फंक्शनचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कंपोजिट फंक्शनचं हाऊ टू डिफरेंशिएट द कंपोजिट फंक्शन डायरेक्टली विदाऊट चेन रूल. ओके म्हणजे चेन रूल न सॉल्व करता आपण डायरेक्ट पण काढू शकतो, पण हे एक्झाम्पल आपण त्या मेथडनं आपण सॉल्व करू शकतो. पण आपण ही मेथड चेन रूल काय घेतली सेपरेट, तर ते तुम्हाला थोडंसं चेन रूल म्हणजे नेमका काय असतो आणि बरं ते एक्झाम्पल कसे सॉल्व केले जातात त्यासाठी आपण काय घेतलेत, एक्झाम्पलचा हा काय घेतला, लॉट ऑफ सराव घेतलेला आहे. ओके आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नेहमीप्रमाणे तर काय करायचं, लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायचं. ठीक आहे तर थँक्यू फॉर वॉचिंग, बाय बाय.